तासगाव तालुक्यासाठी खासदारांनी काय केले? साधी पिठाची चक्कीही आणली नाही, महेश खराडे. तासगाव तालुक्यातील जनतेने तालुक्यातील म्हणून दोनदा भरभरून मते देऊन खासदार केले, मात्र त्यांनी तालुक्यात पिठाची चक्कीही आणली नाही, तासगाव कारखाना हडप केला अशी घनाघाती टीका स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष दामाजी डुबल, शशिकांत माने, गुलाब यादव, राजेंद्र पाटील, अशोक खाडे, बाबूराव शिंदे उपस्थित होते. खराडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना कुणाबरोबर आघाडी किंवा युती करणार नाही. ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत, त्यामुळे ही निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला. तासगाव तालुका पिढ्यानपिढ्या दुष्काळी तालुका होता, मात्र विसापूर पुनदी योजनेसाठी संघर्ष केला, ती योजना पूर्ण करण्यासाठी तत्कालीन शासनास भाग पाडले, त्यामुळेच मांजरडेसह परिसरात पाणी आले, त्यामुळे हा परिसर ओलिताखाली आला. यंदा ऊसाला भाव द्यायला सर्व पक्षाचे कारखानदार तयार नव्हते, मात्र चिकाटीने आंदोलन सुरू ठेवले, त्यामुळे 3,000 वरून 3,175 रुपये पहिली उचल देण्यास भाग आणि अंतिम दर 3,300 ते 3,400 पर्यंत जाईल हे संघटनेचे यश आहे. वन टाईम सेटलमेंट योजना जिल्हा बँकेला करायला भाग पाडले, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला. तासगाव नागेवाडी कारखान्याची ऊस बिले व्याजासहित वसूल केली, त्यासाठी मोठा संघर्ष केला. कडकनाथ घोटाळ्यातील गुन्हेगारांवर कारवाई व्हावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या टाकल्या, ज्यावेळी आमच्या जीवावर बेतले असते. यंदा जयंत पाटील यांच्या कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकल्या, ऊस दरासाठी जीवावर उदार होऊन संघर्ष केला, म्हणून वाढीव ऊस दर मिळाला असल्याचं खराडे यांनी सांगितलंय. या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली लोकसभेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या निर्णयानुसार आम्ही तालुक्या तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठका घेत आहोत. आज तासगाव या ठिकाणी तासगाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सांगली लोकसभा ताकदीनं लढण्याचा निर्धार करण्यात आला. निश्चितपणानं गेली 10 वर्ष खासदार संजय काका पाटील हे खासदार म्हणून काम करतायत. ज्या तासगाव तालुक्यातनं ते येतात त्या तासगाव तालुक्यातल्या जनतेनं त्यांना दोन्ही वेळेला भरभरून मतं दिली, आपल्या परिसरातला आपल्या तालुक्यातला उमेदवार म्हणून त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं. मात्र त्यांनी ना सांगली जिल्ह्यामध्ये कोणती विकासाची गंगा आणली, ना उद्योग आणला, ना व्यवसाय आणला. तासगाव तालुक्यात त्यांना पिठाची चक्की सुद्धा गेल्या 10 वर्षात आणण्यात यश आलं नाही. संसदेत ते ना ऊसाच्या प्रश्नावर कधी बोलले, ना द्राक्षाच्या निर्यातीविषयी कधी बोलले, ना बेदाण्याविषयी काही बोलले. म्हणजे संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, सर्वसामान्य प्रश्नावर आवाज न उठवणारा, मौनी खासदार घरी पाठवा लढणाऱ्या, रक्त सांडणाऱ्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रश्नांची जाण असणाऱ्या एका तरुण रक्ताला संधी द्या असं या निमित्तानं आम्ही आवाहन करीत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, तासगाव.